नमस्कार। आज आपल्या वरंगावकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की आम्ही 16 ऑक्टोबरला जे रेल रोको आंदोलन इथे रेल्वे स्टेशनवरती केलं होतं की वरंगाव रेल्वे स्टेशनवर कोरोना काळाच्या पूर्वीच्या ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा, सेवाग्राम एक्सप्रेस अपडाऊन थांबवण्यात यावी, सुरत अमरावती एक्सप्रेस अपडाऊन थांबवण्यात यावी, संध्याकाळचे पॅसेंजर सुरू करण्यात यावी, मेमोच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या, शिर्डी साईनगर एक्सप्रेस जो आहे त्याला वरंगाव इथे स्टॉप देण्यात यावा, अजमेरला जाण्यासाठीच्या गाड्याचा स्टॉप इथे देण्यात यावा, अमरावती पुणे जी गाडी चालू झाली आहे, अमरावती नाशिक जी गाडी चालू झाली आहे तिला वरंगाव इथे स्टॉप देण्यात यावा, महाराष्ट्र नागपूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, सकाळी शालिमार थांबतो डाऊनच्या शालिमारला थांबा देण्यात यावा, आचेगावला मेमो गाड्या थांबवण्यात याव्या अपडाऊनच्या दोन्ही, वरंगाव इथे आरक्षण खिडकी सुरू करण्यात यावी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिद्धेश्वरनगर इथे जाण्यासाठी ते पुलाच्या खाली मोठं पाणी येत असल्यामुळे तिथे अडचणी येतात, माता भगिनींना चालता जाता येत नाही, त्या आणि त्यानंतर बोदोळ नागेश्वर पुलाजवळ उड्डाणपूल करण्यात यावा अशा प्रकारच्या 12 मागण्या केल्या होत्या। रेल रोको आंदोलनाला तिथे अधिकारी आले होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही DRM मॅडमकडे आपल्या भावना आम्ही वरंगावकरांच्या पोहोचू, मात्र आज आनंद झाला की आमच्या आंदोलनाची दखल घेत DRM श्रीमती इती पांडे मॅडम व त्यांच्या संपूर्ण 5 ते 6 अधिकाऱ्यांनी इथे पूर्ण स्टॉ त्यांचा फौज अधिकाऱ्यांचं इथे आले आणि रेल्वेची पाहणी करून तिथे सिद्धेश्वरनगरच्या पुलाची जी आहे ते त्यांनी स्पॉटवर येऊन पाहणी केली आणि आम्हाला आनंद वाटला की एक प्रामाणिक अधिकारी DRM एक महिला अधिकारी मॅडम त्या वरंगावला आमच्या आंदोलनाची दखल घेत इथे आल्या आणि ॲक्च्युली जे लोकांचे हाल जे सिद्धेश्वरनगरच्या माता भगिनींचे जे हाल होते ते हाल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि आम्हाला आनंद इथे होतो आहे की एक चांगल्या प्रकारचं त्यांनी तिथे आम्हाला इथे सांगितलं की मी त्या रेल्वे पुलाची तिथे तातडीने सर्वे करायला लावते आणि तातडीने काय मार्ग काढता येईल अशा प्रकारचं त्यांनी इथे चांगल्या प्रकारचं सकारात्मक आश्वासन आम्हाला सिद्धेश्वरनगरच्या बाबतीत आणि बोदवडच्या उड्डाणपुलाच्या बाबतीत दिलं आणि स्टॉपेजच्या संदर्भातसुद्धा त्यांनी सांगितलं की ज्या पूर्वी गाड्या थांबत होत्या त्या आम्ही परत GM साहेबांकडे तिथे पत्र पाठवते आणि जशा तुम्हाला सुविधा या वरंगावला इथे प्राप्त होतील करून देण्याच्या रेल्वेच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल अशा प्रकारची त्यांनी आश्वासता आमच्या इथे आणि एक चांगल्या प्रकारची सकारात्मकरित्या त्यांनी हे काम करण्याची आशा आम्हाला त्या माध्यमातून निर्माण झाली। फक्त बस आता झालीतील शुक्राचार्याचीच अडचण यामध्ये यायला नको, म्हणजे आपल्या वरंगावचा समस्या जी आहे ती एक चांगल्या पद्धतीमध्ये सुटेल आणि आम्ही इथे संकल्प केला ध्येय केलाय जिथपर्यंत या वरंगावला गाड्या थांबणार नाही, जिथपर्यंत सिद्धेश्वरनगरच्या पुलाचा प्रश्न सुटणार नाही, जिथपर्यंत नागेश्वरच्या पुलाचा प्रश्न सुटणार नाही तिथपर्यंत आम्ही थांबणार नाही। मग ते काही वरंगावकरांसाठी कुठे पण काही पण आम्ही करायला तयार आहे, आम्ही कोणी काय टीका टिप्पणी करते त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे, आम्हाला आमचं वरंगाव जे आहे ते विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं आहे। माझ्या सिद्धेश्वरनगरच्या माता भगिनींचे जे हाल होत आहे ते हाल आम्हाला थांबवायचे आहे। सिद्धेश्वरनगर इथे अंडर बायपास किंवा उड्डाणपूल करा अशा प्रकारच्या 2 मागण्या मी त्यांच्याकडे केल्या आहे आणि मला इथे आशा आहे मॅडम एकदम पॉझिटिव्हरित्या पॉझिटिव्हरित्या सकारात्मकरित्या इथे आल्या आणि पाहणी केली त्यांनी, खूप खूप त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो।